तर कोणत्या पक्षात जायचं राजू शिंदेच्या मनात नाही असं दानवे यांनी म्हटलंय. संभाजीनगरमध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे असं दानवे म्हणतात. राजू शिंदेनी आम्ही त्यांची समजूत काढली असंही रावसाहेब दानवे म्हणाले. तर येत्या महिन्याभरात 6 नगरसेवकांचा आकडा मोठा होईल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे मोठं विधान केलंय. चालला कुठतरी असं माहीत झाल्यामुळं मी विमानतळावर आलो. मी विमान नाही सोडलं. सगळे जे बाकी नगरसेवक आहेत त्यांना काय सांगायचं? काही नाही, भारतीय जनता पार्टी संभाजीनगरची मजबूत आहे. कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पार्टीत जाणार नाही. सगळेजणं मिळून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला खंबीरपणानं तोंड देणार आहे आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणणार आहे. राजू शिंदे यांच्यासोबत 6 नगरसेवक येत आहे, त्यामुळे तुम्ही भाजपला खिंडार पाडताय. मला असं वाटतं ही संख्ये आकड्यामध्ये बराच फरक आहे. हे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील. म्हणजे हे 6 थांबणार नाही तुम्ही अपेक्षाही? बिलकुल, 6 पुढे आम्ही निश्चित जाऊ. परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगरात तरी आम्ही पूर्ण करू.